लडाखमध्ये कर्तव्यावर असताना शहीद झालेले दौंडचे सुभेदार बाळासाहेब उर्फ संतोष प्रल्हाद पळसकर यांच्या पार्थिवावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देऊळगाव राजे या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. 21 ऑक्टोबरला दुपारी चामुथांग परिसरात कर्तव्यावर असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. मंगळवारी दुपारी त्यांचं पार्थिव दिल्लीहून पुण्याला, त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या मूळ गावी आणलं गेलं. सिद्धेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी भारतीय सेनेचे अधिकारी, जवान, दौंडचे आमदार राहुल कुल, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे, पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, दौंडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, तहसीलदार संजय पाटील हे देखील उपस्थित होते.